माझं का नाही आज डोकं चालना झालंय ही रोज काहीतरी नवीन पॉईंट काढणार आणि त्याच्यावर बोलणार आणि रोज त्यांना प्रत्युत्तर आपण येड असल्यासारखं देत बसायचं तरी पण ह्यांच्या डोक्यात काहीच प्रकाश पडणार नाही मला सकाळपासून काय सुद्धा करमण असं झालंय कारण ह्या माणसानी लावलायच तसा छळ आली जनावर जनावरं घेऊन सकाळपासून केला नाही म्हटलं व्हिडिओ चला आता तर करू आपण बोल ना का त्यांना काय वाटतंय घाबरली असं पण वाटतंय आणि बोलावं वा। तर असं वाटतंय की त्यांना कुठे येण्याच्या नादी लागावा म्हणजे पाक म्हणजे जगणंच वाईट झाल्यासारखं झालं ह्यांनी भावना संग आमच्या खेळायचं धरले दुसरं काय नाही काय वाटतंय मी किती शान आहे मी किती शिकलेला आहे म्हणून त्यांनी पॉइंट शिरी पॉइंट शिरी रोज एक अजून काय म्हणले ते कुठं काय काय झालंय रोज उकरून काढणार तुम्हाला तेवढच काम आहे आता तर काय जनावर आहे घरी बसून उकरायचंच काम आहे दोघाच्या विचारानं आजही म्हणलोय उद्या काय म्हणूया हो असं म्हणूया मजी बिनकामाची आमची आब्रू घालवायचं तुम्ही ठरवलंय कसं बोलणं कसं पद्धतशीर तुम्ही आमचा का नाही पद्धतशीर कार्यक्रम करायचा ठरवलंय हाय का नाही ना, ना बोलून शान आणि म्हण की मी जादा काय बोलत नाही मी गप्प बसतोय त्याचा ना फायदा उचलला वी आहो ती गप्प बसते ती मर्जीनं म्हणून तुम्ही त्याचा फायदा उचललाय ते म्हणते की, हाई हाई कि बसलं का गाय आणि चवताळलं का वाघ असं झालंय तुमचं पण चौताळता एवढं कशासाठी हेच मला कळ ना काहीतरी प्रमाण असतंय मर्यादा असती म्हणजे माणसाला काय हाय का नाही किंमत हा एवढी तर तुम्ही का धुळेतच मिळवली पुढं काय उरले का हाय आम्हाला किंमत कि तुमच्या इशाऱ्यावर आम्ही नाचत बसू आता तर म्हणता या तुम्ही जनावर राखायचे दुधाचे पैसे आम्ही घेणार आणि इतक्या दिवस पंधरा वर्ष मी जनावर राखतोय पैसे तू घेतोय घेतोय माझी काही जीवाला एकट्यासाठी काय मुळू खाल्ले त्यांनी संसारातच घालवलं ना काय केलं चार पाच लेकर दोन चार जण ती माणसं बाजार काय शबराच्या नोटात सगळा बाजार येतोय आणि माळवा नाही गेला तो पन्नास रुपये मध्ये पिशवी भरून येते बोलण्याची पद्धत तर बघा की आणि फरासने कपडे लागत नाही ती तर लागत नाही आणि आजारी तर काय कोण पडतच नाही त्यामुळे पैसे कशाला लागते पंधरा वर्षापासून समजा दुधाचे पैसे जनावरांचा इकरा ती म्हणते तसं बाहेरच्या देशात पाठवलाय आणि पोत घेऊन चला देतो म्हणतय तर तुमच्या बायकोला काय वाटतय माझ्या नवऱ्याला काम आहे जनावर चित्रावर सोडून आम्ही मोकळा आहे काय एवढं कामाचं पडला जनावर चित्र बसून आता घरी बरं विषय खुदू खुदू काढताय हा तुम्हाला एक कारण पाहिजे होत आणि ती कारण तुम्ही शोधलं आणि त्याच्यावर ना तुम्ही एवढा मोठा पसारा मांडलाय पसारा मांडायचं इस सोपं आहे पण ती आवरायचं लय अवघड आहे घडी आहे काय अशी पसारली मोडली पुन्हा डबल घडी घालाय मेहनत लागती होती तशी अजून आणि होती तशी घडी पुन्हा घालून काही येत नाही कि तुम्ही एवढी मन इटवायचंच लावलंय मन इटवताय तुम्ही शब्दानं आम्ही तर काय तुम्हाला आशब्द आपशब्द कायच वापरत नाही मी आजपर्यंत बोलली नाही तुम्ही पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच बोका बायकूचा बैल आणि मला काय मांजर तुम्ही आमची नावं घुगऱ्या घालून आमच्या आईबापाने ठेवलीच होती पण तुम्ही अजून शेपरेट नावं आम्हाला ठेवून चांगला मोठा दर्जा दिला तुमच्या आयुष्यभर आहे मी कारण आम्हाला वेगळी काय नावं दिली एका नावावर आम्ही चालू शकत नव्हतो ना त्यामुळं तुम्ही दुसरी नावं आम्हाला जोडली खरच धन्य आहे मी कि मला असा मोठा दीर अशी मोठी जाव मिळाली माझ्या अपेक्षेपेक्षा ही पलीकड चांगली गुण किती गाव तेवढं कमीच आहे ह्या दीराच जावाच ती म्हणते की गुण गाणाऱ्याच तोड दुखल पण तुमचं गुण काय संपणार नाहीत नाही नाही आधी गुण नव्हतं तुमचं इतकं वग आता काय या पंधरा दिवसात लयच गुण तुमचं भारी 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 सुटल्यात आहे त्यामुळं गुणाची लयच तारीफ करा वाटायली मला है का नाही मला वाटतंय आजपर्यंत तुमचं वय किती असल तरी असल तीस पस्तीस तर सहज असल एवढ्या वयात सुद्धा तुमची कुणी इतकी तारीफ केली नसल एवढी मला टोपलं भरून तारीफ करा वाटायली कुणी एवढी अपेक्षा नव्हती व मला म्हणून तुमची लय करून भाऊची तारीफ करू वाटायली जावच तर काय रोज पिवळा रोज लाल रंग लय नाही थोडस तरी कुठंतरी बघत होती मी पण काना डोळा करत होती व पण आता कानाडोळा करण्यातच का... करत नाही व कारण उघड उघड सगळं कलर दाखवते त्यामुळे ती बघावच लागते मला डोळं उघडं ठेवून तुम्हाला काय म्हणायचं बायकूचा बैल म्हणा सांगते वा बोकडाला हात लावायचा नाही आणि कस बोकडाला हात लावा येते ये ती आणि कसा ह्या येतोय मी बघते आणि माझ्या बोलण्यालाच भिवून यापारी जातोय आवाजाला छान एकदम भारी बोललीत माझ्या मनातलं बोलली कारण तुझा आवाजच आहेत का गोड मंजूळ हाय काय त्यामुळं व्यापारी लगेच जाणार ताई तुम्ही काय काही बोलू नका मी महागारी निघून जातो म्हणजे तुम्ही काय प्रत्येक शब्दात प्रत्येक कामात आडथळा आणायचं ठरवलंय अडथळा फक्त आडवा पाय आम्ही पण एवढं येणं नाही बोकडं ऐकून गाडी घ्यायला फक्त तुमचं मन बघितलं आणि मनात तुमच्या काय आहे ते आम्हाला कळलं नाहीतर पैसे साठवून ठेवले ना गाडी घ्या आम्हाला म्हणतायी पैसा आम्ही तर तसं लय साठवल्यात गाडी दोन चाकी काय चार चाकी गाडी येईल चार चाकी काय बंगला होईल बंगल्या अ बंगल्या चार बंगल्या होत्या ल आणि सगळं बांधून का नाही तुम्हालाच देऊ आम्ही बर का फक्त सफर करा सफर का फल मिठा होत आहे तुम्हाला तुमच्या भाषेत तु उत्तर दिल्याशिवाय आता समजायचं नाही का नाही तुमच्या भाषेतच तुम्हाला उत्तर द्या पाहिजे आणि आता मी म्हणली ना आमच्याकडं आहे मी गाडी घेते चारचाकी घेते बंगला घेते ह्याचं मला उत्तर कसं येणार हा ह्याशिवाय तू म्हणत नसती आता कसं आलं तोंडात असल्याशिवाय येते असं आमच्या प्रश्नाला उत्तर समोरून येणार आणि ती कोण देणार आमची जावबाई आहे का नाही वाट बघती तुझ्या उत्तराची आणि तुझ्या उत्तराला उत्तर मी तुझ्या भाषेतच देणार कारण मी आज चांगला येळभर विचार केलाय ह्यांना उत्तर ह्यांच्या भाषेतच द्यायला लागतंय त्याशिवाय ह्यांना कळत नाही नको वायला नको एकातच राहाव हीच कळण्यापेक्षा सुधारलेलं बरं आणि वायलं राहण्यात काय सुख नाही चव नाही अशी भाषा सांगून तुम्हाला काय समजणार त्यामुळं उत्तरही तुम्हाला तुमच्या भाषेतच मिळणार जोपर्यंत गोड आहे तोपर्यंत तो तो गोड आहे पुन मी मला शेवटी गावठी पुन्हा म्हणते मग मग माझा ये का तुम्हाला कळायच पाहिजे घरातल्यांना कळणार नाही तर बाहेरच्या कसा कळणार आहे का नाही